राज्यात काल दिवसभर झालेल्या राजकीय घडामोडीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल रात्री उशिरा उतार झाले रात्री उशिरा ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह हो कोश्यारी मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला पुढील व्यवस्था होईपर्यंत ठाकरे यांनी कार्यभार पाहावा अशी विनंती राज्यपालांनी यावेळी केली उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषद सदस्यत्वाचा पण राजीनामा दिला सर्वोच्च न्यायालयाच्या कालच्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशना संदर्भातल्या निर्णयानंतर ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला राजीनामा देण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या जनतेला संबोधित केलं या संबोधनात सरकार म्हणून लोकहिताची अनेक काम केल्याचं सांगितलं आघाडीतील घटक पक्ष आणि सर्वसामान्यांच्या सहकार्याबद्दल ठाकरे यांनी धन्यवाद मांडले पदाचा देखील त्याग करत आहे आजपर्यंत आपण सगळ्यांनी खूप प्रेम दिलं खूप आशीर्वाद दिले ठीक आहे मी काही घाबरणारा नाही मी डरणारा नाही मला तुमच्या प्रेमाचा बोडवा पाहिजे मला तुमच्या आशीर्वादाचा बोडवा पाहिजे हा कोणी हिरावून नाही घेऊ शकत आजपर्यंत तुम्ही मला भरभरून प्रेम दिलं जे जे मी तुम्हाला सांगत आलो ते ते तुम्ही ऐकत आलात या सर्व काळामध्ये देशात ठिकठिकाणी थीक दंगली झाल्या जातीय दंगली झाल्या पण महाराष्ट्रामध्ये दंगली झाल्या नाहीत ह्याचं कारण केवळ आणि केवळ तुम्ही समजदार माझी महाराष्ट्रातली जनता आणि जसं मी माझ्या मुख्यमंत्री पदाचा आज राजीनामा देतोय त्याचप्रमाणे मी माझ्या विधान परिषद सदस्यत्वाचा सुद्धा राजीनामा देतो आहे कारण मी पुन्हा येईन असं बोललोच नव्हतो तरी सुद्धा मी आलो होतो जिथे मला जायचंच नव्हतं नव्हतं तिकडे मी गेलो होतो आता मी आहे तो तुमचा आहे तुमच्या सोबत आहे दरम्यान महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यात सर्वांना सोबत घेऊन चालणारं सरकार दिलं अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दिली